आज संपूर्ण राज्यात लोकसभेचे वारे आहेत. त्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्यव्यापी शिवसंकल्प अभियान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचा झंझावती दौरा संपूर्ण महाराष्ट्रात 6 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात लोकसभा नियोजन आढावा बैठक संपन्न झाली आहे. व तसेच संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे राज्यव्यापी शिवसंकल्प अभियान दौरा हा दर्यापूर येथे कन्याशाळेच्या प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. या अनुषंगाने यावेळी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. जिल्हा नियोजन बैठकमध्ये जिल्हाध्यक्ष गोपाल पाटील अरबट संबोधित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन मनोज गव्हाणे यांनी केले व याप्रसंगी अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेनेचे युवा तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व महिला अध्यक्षा व तालुका अध्यक्षा संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी नास्तीर शाह, दर्यापूर. 2024 होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेभाई यांनी राज्यव्यापी दौरा 6 जानेवारीपासून सुरू केला आहे. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये कन्याशाळेवर शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने आग्रहाची विनंती करतो की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच साहेब मुख्यमंत्री म्हणून सभेसाठी येत आहेत. त्याकरिता त्यांचा जल्लोषात स्वागत करण्याकरता हजारोच्या संख्येने सर्व शिवसैनिक उपस्थित राहो. जय हिंद.